यशस्वी राहिला. दोन्ही संघांनी एकमेका संघांना आतापर्यंत आसमान जरूर दाखवल्याने आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये एकमेकांसमोर गाठ पडली आहे. भूमिपुत्र चषक 2023 मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस पाटील बब्या नावाने संपूर्ण टेनिस सध्या ख्याती आहे या खेळाडूच्या. मॅचला स्टार्ट होते, थोडा सा स्पीडअप दिला जाईल. टाइम वरती लक्ष असेल आमच्या मेन अंपायरचा आणि 12th मॅन दोन्ही संघाच्या. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू होती बॅट स्विंग झाल्या, मात्र तोपर्यंत चेंडू अगदी स्टिकच्या वरून निघून जातोय. बाबा आपण पाहिलं तर या नावाला सध्या आपण पाहिलं तर वेगवान आहे गोलंदाज. सानपाडा संघातून बिलॉंग करताना पाहिलं सातत्याने गतिपती स्वार सातत्याने होत असताना पाहिल्या. यावी पहा यॉर्कर चेंडू क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढलाय. यावी या चतुर आहे, चालक आहे, वेगवान आहे, वेगवती स्वार आहे, नियंत्रण दमदार आहे तेजस पाटील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जबाबदारी अगदी स्वीकारतोय. पॉवर प्ले स्पेशलिस्ट सानपाडा संघाकडून बिलॉंग करताना पाहिल्या. आज गोलंदाजी अटॅक चांगला आहे. सध्या आपण पाहिलं तर विनिशा 11 सानपाडा संघाकडे. पहिल्या दोन्ही चेंडूवरती कुठलीही धाव आलेली नाहीये. विनिशा 11 सानपाडा जिथे आपण पाहिलं तर प्रमोदाचा एक षटक महत्वाचा राहील. सध्या गोलंदाजीची जिम्मेदारी आपण पाहिलं तर तेजस पाटीलच्या खांद्यावरती आहे. स्लोरवर ओहो यावेळी पहा अगदी बॅटचा फेस ओपन केला, तदनंतर लेट कट साठी पसंती दाखवली आहे. जिथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते आणि आता धाव संख्येला मात्र वाचा फोडली आहे. ऐरोली कोळीवाडा संघ यस मूर्ती ऐरोली कोळीवाडा या नावाने आज खेळतोय. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर सध्या अभिषेक सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. स्लोर वन यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळला, बॅटीवरती सरळ आलेला नाहीये. मिड विकेटचा सेटरक्षक वेगाने येतोय, चेंडू गॅदर करून फेकला, तोपर्यंत फक्त एक धाव कम्प्लीट केली. या एका धावीच्या मदतीने मात्र धाव संख्या आता दोनच्या घरामध्ये जाऊन पोहोचतीय. चार चेंडूचा खेळ झालेला आहे, चार चेंडू मध्ये दोन धावा फक्त खर्च केलेत. ओहो जगदीश मिस्टर जगदीश आपण पाहिलं तर व्हाइट बॉलचा इशारा यावेळी चेंडू पडल्यानंतर लगेच ओळखला त्याने. बॅटीचा फेज ओपन केला होता, चेंडू जाऊन दिला लेग स्टिकच्या बाहेर आणि इथे एक्स्ट्रा धाव जरूर अर्चित केली. धाव संख्या तीनच्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. मागच्या मॅचचा हिरो राहिलाय जगदीश, मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून खेळताना पाहताय त्याला. ओहो यावेळी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी पायावरती टाकला, बॅटच्या स्वरूपामध्ये अगदी आपण पाहिलं तर एक धाव येते. गोलंदाज तेजस पाटील आपण पाहिलं तर यावेळी पूर्णपणे मात्र चतुरतेने गोलंदाजी करतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याची पाहिली पहिल्या षटकातील. चेंडू बाकी आहे फक्त एक, वन टू गो, महत्वाचा चेंडू असेल या पहिल्या ओव्हर मधील. ओहो यावेळी बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन नाहीये, चेंडू वेगाने जातोय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर वाट शोधले की काय, होय पंच कळवतात, इथे वाट शोधून दाखवली आहे. चार धावेसाठी जातोय शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि धाव संख्येला चकाकी देऊन धाव संख्या जाऊन पोहोचतीये आठच्या घरामध्ये. पहिल्या पाच चेंडूवरती दबदबा राहिला, पहिल्या पाच चेंडूवरती चर्चा राहिली तेजस पाटीलची, मात्र सहाव्या चेंडूवरती बॅटर जगदीशने हात खोलले शॉर्ट आर्म पूल आणि चौकार प्राप्त केला त्याने आपल्या बॅटिंग करत असताना आणि धाव संख्या अगदी संघाची आठच्या घरामध्ये जाऊन पोहोचवली. विदिशा 11 सानपाडा संघ तुम्ही पाहताय काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे मात्र आपण पाहिलं तर कृष्णा जयस्वालला सध्या गोलंदाजीसाठी पाचारण केले तर प्लॅन ए प्लॅन बी या दोन्ही गोष्टींचा उपयोग केला जातोय. प्रमोदाला आपण पाहिलं तर अजूनही गोलंदाजी स्वीकारलेली नाहीये, म्हणजे या मॅच मध्ये काहीतरी अभ्यास करून दोन्ही संघ उतरलेत की काय. तर स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहतो तर अभि जोशी आज खेळ चांगला राहिला अभिचा संघाच्या माध्यमातून. ओहो यावेळी पहा चेंडूच्या डोक्यावरून अगदी मॅजिकल फिंगर, मात्र चेंडू अगदी चुकीच्या दिशेला मात्र वळवला गेला. व्हाइट बॉलचा इशारा यावेळी मात्र दिला जातोय. एक्स्ट्रा धाव कृष्णा जयस्वालला सध्या आपण पाहतोय.
गोलंदाजीची जिम्मेदारी त्याने मात्र स्वीकारले। आमचे सुनील जी ठाकूर साहेब यांचे देखील आगमन झाले। वेलकम साहेब, विनंती आहे आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। भूमिपुत्र चषक 2022-2023 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं देखील स्वागत आहे। या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टोला लागून मात्र एक धाव येते। या एका धावीच्या मदतीने डबल डिजिट 10 घरामध्ये मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 10। पायावे विट्टन ओळखलाय, पहिला आडवा बॅट ने क्षेत्ररक्षक आहे, उंच उडी त्याच्या बोटाला चटका बसला, निघून चालला चेंडू 6 धावेसाठी, षटकार येतोय। आता कृष्णाने डोक्यावरती हात लावलाय कारण की हा चेंडू ओळखला बॅटरने, त्याची लाईन ओळखली गेली। आता सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सुनीलजी ठाकूर साहेब यांचा, मायेची आपुलकीची आणि भूमिपुत्रांची माणुसकीची शाल यावेळी मात्र देवनानी प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिला जाते। अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान यावी मात्र अतिथी कक्षामध्ये केला जातो। मात्र षटकार आलाय मैदानामध्ये, अभी जोशी ये नाम बड़ा है आणि काम देखील खूप मोठं केलंय आजच्या दिवसामध्ये अभी जोशी ने संघासोबत। पायावी अगदी यॉर्क खोदून काढण्याचा प्रयत्न, पहिली धाव मात्र वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, चेंडू हातामध्ये यावेळी मात्र पहा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट, कमेंट कमेंटमेन आणि ऍक्शन या तिन्ही शब्द या दोन धावेमध्ये बघायला भेटतात। आई कॉन्टॅक्ट जबरदस्त आहे, कम्युनिकेशन जबरदस्त आहे आणि तदनंतर मात्र या दोन्ही खेळाडूंनी मात्र आता चोरीच्या धावा देखील घ्यायला सुरुवात केली। धाव संख्या बनली आतापर्यंत जाऊन पोहोचली 18 घरामध्ये 18 स्कोर कार्ड। महत्वाची मॅच आहे सेमीफायनल, एक पाऊल प्रत्येक संघ लांबे, इथून जर विजेता झालं तर डायरेक्ट बक्षीस हातामध्ये असेल। हा स्लोर वन होता, पहिला इथे चेंडू हवेमध्ये भरत आहे, या खेळाडूकडून आतापर्यंत कॅचेस ड्रॉप कमी झाले कारण की हा सानपाडा संघातील मात्र चिता आहे। भरत आला चेंडू खाली, सुरेख झेल गॅदर केले त्यांनी। फलंदाज आपण पाहिलं तर अभि जोशीचा खेळ संपला गेला, कृष्णा जयस्वालने टाकलेला मात्र अगदी फसवा चेंडू, मात्र या फसव्या चेंडूवरती तो फसला गेला आणि विकेट प्राप्त झाले। पहिला ब्रेक थ्रू त्याने मात्र मिळवून दिला आणि धाव संख्या 18 घरामध्ये असताना पहिली विकेट माघारी गेले या स्मृती ऐरोली कोळीवाडा संघाची। दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, अनिकेत आपण पाहिलं तर सध्या मैदानामध्ये येतोय नवीन बॅटर, पाच पाच चेंडू सध्या आपण पाहतोय, अनिकेत आहे स्ट्रायकिंग एंडला, पहा इथे पहा अनिकेत ना आले आल्या शोधलाय, पाहिलाय जज केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे, लांबच्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला आता क्षेत्ररक्षक देखील आडवा येतोय। काय क्षेत्ररक्षण, उगाच या खेळाडूला सानपडा 11 संघातील चित्ता म्हटलं जात नाही। तारेवरची कसरत अगदी, चेंडू आपण पाहिलं तर जम घेतली, चेंडू कॅरी केला, एक पाय हवेमध्ये दुसऱ्या पायावरती संतुलन आणि यालाच तारेवरची कसरत म्हणतात। सुरेख झेल, धावसंख्या अजूनही स्थिर, धावसंख्या थांबवली, मी म्हणेल ब्रेक लावले धावसंख्येला, आकडून ठेवले बऱ्यापैकी, जकडून देखील ठेवले आणि आता मात्र बेड्या ठोकलेत धावसंख्येच्या पायामध्ये। चांगली गोलंदाजी कृष्णा जयस्वाल, जादूगर आहे, लेग ऑफ रॉकेट बॉल मध्येच गती पर्यंत करणारा हा गोलंदाज। धाव संख्या 18 स्कोर कार्ड। दुर्वेश आपण पाहिलं तर नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती मात्र कृष्णा जयस्वाल आता येऊन उभा राहिला। हॅट्रिक विकेट होईल का भूमिपुत्र चषक 2023 सध्या 17 पाहतोय सेमीफायनलच। स्लोर होता, ओहो यावी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स केलाय, सरळ बॅटीने जरूर खेळून काढला, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकाच धावेवरती समाधान आणि आता कृष्णा जयस्वालचा षटक संपला गेला आणि यशस्वी षटक पार होत असताना धावा जरूर खर्च केला मात्र महत्वाचे दोन मोहरे त्याने टिपलेत आणि दोन षटकांच्या अखेरीस मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 19 लॉस ऑफ डी
टू विकेट्स। यश मोटे ऐरोली कोळीवाडा संघाची धाव संख्या 19 दोन षटकांच्या अखेरीस। आकाश सद्या आपण पाहिलं तर आकाश वनसोडे गोलंदाजीसाठी जर्सी नंबर 17 समोर आपण पाहिलं स्ट्रायकिंगला जरूर आहे। वा दुर्वेश यावी मात्र अगदी अनिकेत आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर येते। यावेळी चेंडूच्या डोक्यावरून जादू जरूर फिरवली मात्र चेंडू आपण पाहिला 22 स्वरूपामध्ये बीट झाला बॅटर विकेट कीपरने जरूर प्रयत्न केला मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय। एक धाव जरूर आली आहे 21 धाव संख्या जाऊन पोहोचते। दुर्वेशला आपण पाहतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला जरूर आहे। जगदीश जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धाव संख्या जरूर येईल ऐरोली कोळीवाडा संघाच्या दिशेने जर विचार केला तर। बॅकफुटला जाऊन यावी मात्र शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न सेट्रक्षकाने चांगला प्रयत्न केला स्टॉप केला यावी चेंडू पहा एक धाव जरूर कंप्लीट केल्या। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या मात्र 22 घरामध्ये जाऊन पोहोचते 22। जगदीश आलाय सध्या स्ट्रायकिंग एंडला मागच्या मॅच मध्ये हिरो तो राहिला जर्सी सांगून टाकते मात्र या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स असेल। ओहो यावी पहा पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे सेटरक्षक अगदी आरामामध्ये चेंडू गॅदर केला त्याने फेकला जातो गोलंदाजाकडे। बॅकअप असताना मात्र फक्त एकच धाव इथे प्राप्त केली गेली आता सिंगल डबल्स कारण की कृष्णा जयस्वालने ज्या विकेट घेतल्या तिथून दडपण मात्र ऐरोली कोळीवाडा संघावरती आले आणि या दडपणातून अजून बाहेर निघालेला नाहीये। पहा यावी देखील बॅट स्विंग होते आता बॅट फिरवली जाते संघ अडचणीमध्ये सापडतोय आणि यावेळी पाठ फिरवण्यापेक्षा बॅट फिरवलेली चांगले म्हणजे वाट चांगली भेटेल आणि वाट अजूनही भेटलेली नाहीये बॅटिंग करताना चांगली गोलंदाजी म्हणता येईल जिथे मात्र आकाशशी। ओहो थोडासा बाहेरचा चेंडू खेचून काढण्याचा प्रयत्न सेट्रक्षक आहे चेंडू गॅदर करून फेकलाय तोपर्यंत अगदी एक चिकी धाव। या एका धावेच्या मदतीने तीन षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेला आणि तीन षटकांच्या अखेरीस यश मूर्ती ऐरोली कोळीवाडा संघ 24 च्या घरामध्ये 24 आफ्टर 3 ओव्हर यश मूर्ती ऐरोली कोळीवाडा संघ। चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज टीम मीटिंग मात्र आज या सत्रामध्ये कोणालाही करून दिली जात नाही वेळ खूप कमी आहे वेळेला घाबरावं असं म्हटलं जात। कोण गोलंदाज बाहेर काढला जाईल सुनील नाही कॅप तर काढली प्रमोददाने म्हणजे सुनीललाच यावेळी गोलंदाजी दिली जाते। पहा दोन ऑप्शन होते सुनीलला निवडला कारण की मागच्या मॅच मध्ये सुनीलचा खेळ दमदार राहिला या मॅच मध्ये त्याला विश्वास दिला जातो सुनीलच्या हातामध्ये ज्या पद्धतीने चेंडू सोपवला त्या 11 खेळाडूंचा विश्वास त्याच्या हातामध्ये सोपवल्यासारखा आहे। शेवटचं षटक स्लॉग ओव्हर रिक्स घेतली जाईल शेवटच्या षटकामध्ये ऐरोली कोळीवाडा संघाकडून आणि बॅटिंग लाईनअप खोलवर तर चांगले डिपनेस आहे बॅटिंग मध्ये मतलब रिक्स कशी घेतली जाईल आणि कोणाकडून घेतली जाईल। पहिला चेंडू यावी मात्र जरूर लॉफ्ट केलाय सेट्रक्षक आहे यावी पहा त्याच्या आवाक्या बाहेर रिक्स घेतली जाते। आता बॅटर आपण पाहिलं तर दुर्वेशच्या बॅट मधून मात्र यावी चौकार येतोय धाव संख्या या चौकाराने मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 28 घरामध्ये 28। रिक्स हा शब्द पहा रिक्स घेतल्याने तोटा होतो ठाऊक आहे पण रिक्स घेतो तोच मोठा होतो हा इतिहास राहिला आतापर्यंतचा आणि यावेळी मात्र जरूर रिक्स घेतली जाते। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय 5 चेंडूचा खेळ बाकी आहे टार्गेट बनवलं जाते पहा यावेळी मात्र अगदी बॅट फिरवले मात्र चेंडू तोपर्यंत स्विंग अँड मिस आता गोलंदाजाने कम बॅक केलाय या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये कुरबुड्या चालू झालेत एक तेरी एक मेरी असा गेम मात्र आता पाहताय का असेल तिसरा चेंडू। ओहो यावी पहा पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधून जरूर निघून गेला विकेट कीपर होता त्याच्याकडून चुकी 22 स्वरूपामध्ये एक येते आता एका धावेला देखील किंमत जास्त आहे कारण की सध्या सेमीफायनलची मॅच चालू आहे
एका एका धावेला विश्वासात घेतलं जात आहे। धाव संख्या 29 च्या घरामध्ये जाऊन पोहोचते। तेजस पाटील येतोय, चर्चा करतोय, कान मंत्र दिला, अनुभव शेअर केला आणि हा अनुभव खूप महत्त्वाचा राहतो कारण की आणखीन तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या तीन चेंडूवरती मात्र हात खोलण्यासाठी तयार आहे दुर्वेश। पहा यावेळी थोडासा खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी, चेंडूने उसळी घेतलेली नाहीये, विकेट कीपर आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर करतोय मात्र तोपर्यंत एक चिक्की धाव कंप्लीट केली आहे। जमिनी लगत राहिला चेंडू, उसळी घेतली नाहीये, सबमरीन डिलिव्हरी इथे पार झाले, चेंडू झाले टोटल चार आणि बाकी आहे दोन आणि धाव संख्या आहे या एका धावीच्या मदतीने 30 च्या घरामध्ये 30 टुटुगो। सातत्याने आपण पाहिलं तर जरूर चर्चा केली जाते प्रत्येक चेंडू नंतर मात्र ही चर्चा यशस्वी देखील होते। पुन्हा एकदा सबमरीन, पुन्हा एकदा खाली राहिला बॅटर, आपण पाहिलं बॅट फिरवतोय, त्याच्या मनामध्ये जी उंची त्याने ग्राह्य धरली होती त्या उंचीच्या विरोधामध्ये चेंडू थोडासा खाली राहतोय। चांगली गोलंदाजी, ऑप्शन जो निवडला सुनीलचा तो मात्र यशस्वी ठरला, मात्र एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि या एका चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने हात खोलले जातील। यावी मात्र सरळ बॅटीने आहे तिथे बरत उंच उडी, त्याच्या आवाक्या बाहेर निघून गेला, शेवटच्या चेंडूवरती येतोय गोल्डन षटकार, धाव संख्येला आकार देऊन गेला, पॉलिश केलेली धाव संख्या सजली आहे 36 घरामध्ये आणि 37 धावेचं आव्हान मात्र दिलं जात आहे विदिशा 11 सानपाडा या संघाला। 37 रन्स टू विन 4 ओव्हर मध्ये 37 धावा टार्गेट हे मात्र दिलं जात आहे। अगदी थोड्या दिवसांमध्ये स्पर्धा येते, आपण पाहिलं तर येणाऱ्या 14-15 आणि 16 एप्रिलला टोटल ग्रामीणचे 24 संघ इथे मात्र खेळले जाणे, मैदान हेच आहे जासी सिराणी मैदान आणि आपण पाहिले तर नवी मुंबईचे शिल्पकार माननीय सन्माननीय आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा लोकनेते चषक 2023 ही स्पर्धा येणाऱ्या 14-15-16 एप्रिलला याच मैदानामध्ये खेळली जाते। प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 1,00,000 रुपये राशी या स्पर्धेला ठेवली, मालिका वीर म्हणून स्पोर्ट्स सायकल आहे, प्रवेश फी आपण पाहिली तर 12,000 आणि खास वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा डे नाईट आहे, म्हणजे डे नाईट ही स्पर्धा आणि आनंद या स्पर्धेचा घेण्यासाठी तुम्ही जरूर संपर्क साधा। आमचे ध्रुव मात्रे आहेत, हर्षल पाटील आहे, कल्पेश ठाकूर आणि यश ठाकूर, संकेत ठाकूर या सर्वांशी तुम्ही संपर्क जरूर साधा। महत्वाचे डे नाईट स्पर्धेला वेगळी मजा आणि सध्या आपण पाहिलं तर लोकनेता चषक 2023 म्हणजे आयोजन दमदार आहे, चुकू नका ही स्पर्धा कारण की या स्पर्धेमध्ये 24 ग्रामीण आहे आणि शेर एकच असेल या मैदानामध्ये, मात्र तो कळेल 16 एप्रिलला फायनल असेल 14-15-16। 1,00,000 रुपये तब्बल राशी पहिल्या पारितोषिकामध्ये ठेवली आणि 12,000 रुपये प्रवेश फी। एंट्री आलेल्या आहेत, अगदी थोड्या एंट्री बाकी आहेत तर थोडीशी जरूर घाई करा तुम्ही। जाऊया मॅचच्या दिशेने, 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये मात्र समोर ठेवलं गेलंय।
भरतला पण पहिलं स्ट्राइकिंग एनला लेफ्ट हँडेड बॅटर आणि प्रमोद दा पण पाहिलं तर ओपनिंग पेअर सध्या प्रभूजी पाटील आणि भरतला पण पाहतोय स्ट्राइकिंग एन आणि मिस्टर बाला सध्या मात्र गोलंदाजीसाठी ओपनर गोलंदाज आपण पाहतोय ओहो पहिला चेंडू बाहेर ठेवलाय कोण यावी मात्र तयार केला अँगल तयार केला पहिल्या चेंडूवरती भरतला आपण पाहिलं तर अगदी कव्हर ड्राइव्ह मारण्यासाठी मात्र भाग पाडल्याने इथे मात्र चेंडू राईट झोन विकेट किपरच्या हातामध्ये सेमी फायनलची मॅच फायनल मध्ये कोण जाईल आणि या फायनलच्या अगदी पहा यावी मात्र सोडून दिल्या व्हाइट बॉल साठी यावी मात्र पहिला लवकर जज केला चेंडू आणि लगेच ओळखून मात्र लीव केले चेंडूला सोडून दिला व्हाइट बॉल साठी पहिली धाव येते स्कोर कार्ड वरती आता स्कोर कार्ड ला देखील बाचा फुटली आता जाऊन आव्हान थांबवायचे 37 या धाव संख्येवरती कारण की 37 टार्गेट या मॅच मध्ये ठेवले समोर आपण पाहिलं तर यस मूर्ती ऐरोली कोळीवाडा या संघाने विदिशा 11 सानपाडा या संघाला यावे हलक्या हाताने फसला गेला यावेळी पहा चूक होती आणि हा सेमी फायनलचा सामना चुकीला माफी नाहीये विकेट चपतन भरत निघाला पॅवेलियनच्या दिशेने अगदी चकित झाला सरप्राईज झाला फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू राईज झाला स्टिकर यांचा फटका सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये देऊन बसलाय विकेट आणि सुनीलला लवकर जबाबदारी घ्यावी लागली कारण की आज सुनील आपण पाहिलं तर आज जबाबदारी खूप घेतली आहे विदिशा 11 सानपाडा या संघाची आणि त्याला मैदानामध्ये लवकर यावं लागते कारण की भरतने जबाबदारी झटकली या मॅचची सुनील नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय दोन चेंडूचा खेळ झालाय धाव संख्या एक जरूर आहे मात्र विकेट भेटली एक आता क्षेत्रक्षण थोडस सजवलं जातं जिथे मात्र आपण पाहिलं तर ओ याई फुलॉन लेन क्षेत्रक्षक इथे तैनात नाहीये चेंडू निघून जातोय आल्या आल्या पहिला चेंडूवरती येतोय धमाका हा सुनीलच्या बॅटचा आहे आणि मागचा मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील आपली कला दाखवतोय विकेट किपर आता यावं लागेल चर्चा करावी लागते सुनीलने या धावा जास्त खर्च करून टाकलेत आणि म्हणून ही चर्चा सध्या मैदानामध्ये चालू आहे आत्मविश्वासच वेगळा या बॅटरचा जेव्हा येतो तेव्हा वेगळ्या आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरतो आणि म्हणून की काय आज विदिशा 11 सानपाडा या संघाचा महत्वाचा घटक ठरलाय धाव संख्या आपण पाहिली तर सातच्या घरामध्ये 37 रन्स टू विन तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पहा यावेळी देखील अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न मात्र तिथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते हाफ ट्रॅकर आता टाकलाय गोलंदाज काहीतरी वैविध्य काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील केला जातोय सध्या धाव संख्या आपण पाहिली तर या एका धावीने मात्र 8 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 4 म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत रिक्स घेतली आहे सुनीलने मात्र या 2 चेंडूवरती गोलंदाज कम बॅक करेल का पायावी सुरेख पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला क्रंचिंग ऑफ द साऊंड निघून गेला पार्किंग लॉट मध्ये सुनील ऐकायचं नाव घेत नाहीये थांबत नाहीये मागे फिरून पाहत नाहीये का बॅटिंग आहे या फलंदाजी दमदार आहे सुनीलची कारण की आज नाव या खेळाडूने मात्र खेळपट्टीवरती गाजवलंय 14 धावसंख्या जाऊन पोहोचवल्या 14 कशा पद्धतीने थांबवलं जाईल या खेळाडूला ब्रेक कसा लावला जाईल कारण की भरत लवकर माघारी गेल्यानंतर असं वाटलं की हा सानपाडा संघ अडचणीमध्ये सापडतोय पण प्रत्येक अडचणीमध्ये इलाज एकच आहे समोर उभा येस आहे आहे यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी योग्य आहे सुरेख चेंडू मोजून टाकले अगदी वाईट रेसीच्या आतमधून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला इथे मात्र बीट झाला बॅटर पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदिशा 11 सानपाडा संघ 14 लॉस ऑफ द 1 विकेट या परिस्थितीमध्ये तर दुसऱ्या साईडला छोटीशी टीम मीटिंग घेतली जाते सेमी फायनलच्या मॅच मध्ये एका खेळाडूवरती ब्रेक लावणं गरजेचं आहे आणि त्यांना तो ठाऊक आहे नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे मात्र मागच्या मॅच मध्ये प्रमोद दादाची बॅटिंग विसरून चालणार नाहीये त्यांचा देखील खेळ दमदार आहे तर समोर गोलंदाज देखील दमदार आणावा लागेल आणि यावेळी मात्र मागचा मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी मैदानामध्ये पाचारण केलाय
हरिओम पहिला मैच मध्ये हरिओम ची गोलंदाजी पहिले षटक त्याने टाकलं तब्बल तीन धावा देऊन तीन विकेट हरिओम ने घेतल्या आणि आज ऐरोली कोळीवाडा संघातील महत्त्वाचा गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज यावी मात्र बाहेर काढला। समोर सानपाडा संघाने आपला हुकमी एक बाहेर काढला तर ऐरोली कोळीवाडा संघ कसा मागे राहील त्यांनी देखील हुकमी एकच बाहेर काढला। बेस्ट ऑफ द बेस्ट आता मैच रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रवजी पाटील सध्या स्ट्राइकिंग एंडला पहिला चेंडू ओ सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जागा बनवली होती मात्र बॅटीचा अगदी एज घेऊन डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव जाते। हरिओम ची गोलंदाजी वेगवान तुफान आहे। हरिओम विकेट टेकर या संघातील महत्त्वाचा गोलंदाज आणि त्याला लवकर बाहेर काढले कारण की सुनील ने खर्च केलेला धावा आता कुठेतरी अडवायचे। जगदीश आपण पाहिले तर सातत्याने हरिओम सोबत चर्चा करतोय त्याला देखील धाव की या मॅच मध्ये परिस्थिती कशी बिघडली कारण की सुनील ने बिघडवलेली परिस्थिती आता मात्र त्यांना त्यांच्या दिशेने चांगली करायची आहे। धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे 15 मैदान आपण पाहतोय कित्येक रेकॉर्ड या मैदान मध्ये झाले। धाव संख्या 15 च्या घरामध्ये आहे टार्गेट आहे 37 17 चेंडू 22 समीकरण सध्या आहे। ओ यावी पहा अगदी डाउन डी ग्राउंड एक धाव अगदी आरामामध्ये घेतली आहे अगदी आरामामध्ये जॉगिंग करावी तशी मात्र ही एक धाव घेतली कारण की दडपण सध्या दिसत नाहीये बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅटरकडे मात्र गोलंदाज हरिओम काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय। विकेट कीपर पुन्हा आलाय कान मंत्र देतोय चर्चा केली आहे त्याने आणि पुन्हा तो जाईल यष्ट्यांच्या मागे। या मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती कुरबुड्या होतात प्रत्येक चेंडूवरती चर्चा होते आणि प्रत्येक चेंडूवरती वैविध्यपूर्ण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातोय। यॉर्कर सुरेखा परफेक्ट अनिलला यावेळी मात्र सुनीलला थांबवलंय यावेळी हे क्रिकेटचं अस्त्र आहे हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे सर्रासपणे बाहेर काढलंय। याच यॉर्करने भल्या भल्या फलंदाजाला आतापर्यंत मात्र थांबवलंय आणि त्यामध्ये आता सुनीलला देखील थांबवलंय। हरिओम या गोलंदाजाची वैशिष्ट्य वेगळी आहेत कारण की जेव्हा हा गोलंदाज रनपुरते असतो तेव्हाच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फलंदाजाचं फुटवर्क पाहतोय यॉर्कर साठी जरूर प्रयत्न केला तो देखील यशस्वी त्याने सादर केला लाजवाब। पुन्हा एकदा यावी मात्र आपण पाहिलं लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक मात्र जरूर आहे अभि वेगाने जातोय गॅदर केला चेंडू फेकला यावी चुकीचा कॉल असू शकतो आणि तो चुकीचाच आहे की काय। आता सुनीलला स्ट्राइक हवी होती मात्र यावी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली प्रमोद पाटील यांना निघालेत ते पॅवेलियनच्या दिशेने आणि धाव भेटले फक्त एक आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आहे आता 17 घरामध्ये। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत तब्बल 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा खर्च केलेत हरिओम ने 3 धावा आतापर्यंत खर्च झाले सिंगल डिजिट धावा आहेत हरिओमची ही खासियत आहे। आता विदिशा 11 सानपाडा संघातील दोन मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर आणि दोन मातब्बर खेळाडू एकाच खेळपट्टीवरती एका साइडला अजय तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर सुनील पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकार पहिला भूमिपुत्र चषक 2023 चा जर कोणाच्या नावावरती असेल तर अजय नॉन स्ट्राइकिंग एंडला तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर सुनीलला पाहतोय मात्र गोलंदाजाची कामगिरी विसरून चालणार नाहीये कारण की आज त्याचा देखील खेळ दमदार राहिलाय ऐरोली कोळीवाडा या संघातून बिलॉंग करताना। हरिओम सध्या निघालाय ओ यावी यॉर्कर खोदून काढला बॅकफुटला जाऊन एक धाव मात्र कंप्लीट केले स्ट्रेट ड्राइव्ह दुसरीचा प्रयत्न चेंडू गॅदर केला फेकी नाहीये चांगली पहा इथे क्रिकेट आहे एका धावेला खूप महत्व आहे आणि एक धाव मात्र अगदी चोरून घेतली आहे दोन धावा व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट। हे दोन खेळाडू मात्र आता एकाच खेळपट्टीवरती चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतील। धाव संख्या या दोन धावेच्या मदतीने 19 घरामध्ये जाऊन पोहोचले आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील गाफील राहिला होता क्षेत्ररक्षक थोडासा आणि तोपर्यंत मात्र लगेच अजयने कॉल दिला सुनीलने कलेक्ट केला आणि दोन धावा अगदी बघता बघता कंप्लीट केलेत। पहा यावी सुरेख अगदी खोदून काढलाय
एक धाव कंप्लीट, दुसरी चा प्रयत्न इथे देखील केला जातोय. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. इथे देखील दोन धावा. आता जेव्हा अजय आला तेव्हा मात्र दोन दोन धावा जरूर धावून घेतल्या जातात आणि हा दोन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झाला आणि दोन षटकांची अखेरीस धाव संख्या आहे 21. लॉस ऑफ डिया टू विकेट्स आणि हा समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू अजूनही विजयासाठी 16 धावीची गरज आहे. 12-16 पाहूयात काय राहते या मॅचची कहाणी. बारा सोळा हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज संदेश सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अजय आहे स्ट्रायकिंगला. 12-16 चं समीकरण. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू. वाईड इस यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र हे देखील चांगलं राहिलंय. काय चेंडू टाकले पहा. जे पहिला चेंडू होती वाईडी शॉर्कर टाकत असताना तुमचं नियंत्रण किती हवंय प्रॅक्टिस आणि यामागचं संपूर्ण कारण आहे प्रॅक्टिस. आजकाल प्रॅक्टिस देखील नाही परफेक्ट प्रॅक्टिस आणि त्याच परफेक्ट प्रॅक्टिसनी तुम्ही परफेक्ट बनता आणि फक्त प्रॅक्टिस करून उपयोगाची नाहीये ती देखील परफेक्ट प्रॅक्टिस हवी. आणि हा सध्या गोलंदाज अगदी चतुर निघालाय. पहिला वाईडी शॉर्कर अजयला बीट केलाय चॉप करण्याचा प्रयत्न होता. मॅच हळूहळू मात्र आपण पाहिली तर आता रंगेल. 11-16 चं समीकरण. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला क्षेत्रक शकता इनात नाहीये. नो मान्सलान मध्ये पडतोय की काय होय. इथे धाव भेटते फक्त एक आणि या एका धावेच्या मदतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचती आहे 22 घरामध्ये 10-15. मॅच येऊन पोहोचले 10-15 वरती. पहा स्कोर कार्ड पाहता 22 वरती दोन विकेट. ओव्हर झाले दोन चेंडू झाले दोन 2.2 म्हणजे आता ट्रिपल दूरी तुम्ही पाहताय 22 वरती दोन. अजूनही 10 चेंडू मध्ये 15 धावीची गरज आहे विजयासाठी 10-15. अजय आपण पाहिलं तर डिक्लेअर जरूर गेला थोडासा प्रयत्न करतो मात्र सुनीलला किती वेळ नॉन स्ट्रायकिंगला उभं केलं जाईल ते देखील महत्वाचं असेल ऐरोली कोळीवाडा संघाकडून. या बॅकफुटला जाते पंच अभि आहे फसला गेला. पहिल्या दोन चेंडूवरती असाच त्रास दिला गोलंदाजाने आणि आता फसवला गेला अजय. हे मोठं नाव माघारी चाललंय. जमायची बाजू पहा सुनील अजूनही नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे आणि ते ऐरोही कोळीवाड्याने मात्र सुनीलला बाद न करता त्याला नॉन स्ट्रायकिंगला उभं केलंय आणि सुनीलची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये मागच्या ओव्हर मध्ये राहिले 6600 1 2 म्हणजे ही बॅटिंग राहिले सुनीलची दोन षटकार. तो सुनील अजूनही नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. तेजस पाटील हाईट फॅक्टर चांगला आहे या खेळाडूचा आणि या हाईट फॅक्टरचा उपयोग होईल का आज. समीकरण 9 चेंडू अजूनही 15 धावा हव्यात विजयासाठी. 9-15 हे समीकरण सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाने एका साईडवर मात्र रस्सी खेचली. संदेश हा जीव की प्राण झालाय प्रत्येकाचा. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला इथे मात्र अपट बारचा उपयोग केला जातो संदेश कडून. आणखीन एक डिक्लेअर झोन. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 23 घरामध्ये. आता दोन चेंडू फक्त महत्वाचे राहतील या ओव्हर मधले. जगदीश आलाय चर्चा करतोय दोन चेंडू फक्त निघायचे. आता दुसरा खेळाडू देखील आलाय तो देखील चर्चा करून माघारी गेला. तेजस पाटील एका साईडला बब्या ज्याने मात्र
टेनिस क्रिकेट मध्ये देखील वेगळे नाव उंचीवरती जाऊन पोहोचवले। मैच बॉल मात्र जरूर आला मैदान मध्य। हाइट फैक्टर चांगली एजस पाटील हाइट फैक्टर का उपयोग कित्येक वेळा केला। शॉर्ट ऑन पूल आतापर्यंत फेमस झालेत, मात्र दुसऱ्या साइडला गोलंदाज देखील बैटिंग ओळखतो। मी सुरुवातीलाच म्हटलं प्रत्येक खेळाडू एकमेकांसमोर खेळत आले, प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस चांगली माहिती आहे। सुरेख यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बैटर ओ यूटी आउट, आणखीन एक विकेट माघारी जाते। सुनील अजूनही नॉन स्ट्राइकिंग ला हा तो सुनील आहे जो मागच्या मॅचचा हिरो होता आणि आता त्याची विकेट नाहीये तर त्याला नॉन स्ट्राइकिंग ला उभं केलंय। समीकरण अजूनही मात्र समोर आहे। सात चेंडू आणि 14 धावा विजयासाठी हव्यात। 7-14 मैच मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज ज्या पद्धतीने संदेश ने खेचली बनवले मैच, बनले मैच, घडवले मैच आणि रंगवले देखील मैच, होत्याचं नव्हतं या मैच मध्ये होईल का हा चेंडू महत्त्वाचा असेल। 7-14 महत्त्वाचा चेंडू। 3 खेळाडू आले चर्चा करतात त्यांना माहिती आहे संदेश आता मध्ये चेंडू नाहीये, 10 खेळाडूंचा विश्वास आहे तो, अरे तो जपला जाईल का। तर दुसऱ्या साइडला सुनील नॉन स्ट्राइकिंग ला गेले, 5 चेंडू उभा आहे। सुनीलला स्ट्राइक भेटलेली नाहीये आणि त्याला स्ट्राइक दिली देखील नाहीये। महत्त्वाचा चेंडू यावी मात्र जरूर अपरकट। सुरेख आहे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जाईल, 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावेच्या यशानंतर मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 च्या घरामध्ये। विकास आला नवीन बैटर आणि स्ट्राइक वरती असे सुनील, आता 6 चेंडू 12 धावा 6-12 हे समीकरण सध्या मैदानामध्ये। तुम्ही पाहताय भूमिपुत्र मित्र मंडळ सानपाडा आयोजित भूमिपुत्र चषक 2023 6 रन संग्राम आणि सध्या मॅच चालू आहे। सेमीफायनल क्रमांक पहिले आजच्या दिवसातील, जो जिंकेल तो फायनल मध्ये जाऊन विराजमान होईल। एक पाऊल लांब आहे प्रत्येक जण, एक पाऊल, फक्त एक पाऊल, कारण की 6-12 म्हणजे 6 चेंडू मध्ये 2 खराब चेंडू शोधले तरी हे मॅच फिनिश होईल। एका साइडला छोटीशी टीम मीटिंग चालू आहे, कारण की आता गोलंदाज कोण बाहेर करायचा, अक्षरशः खाणीतून आता हिराज बाहेर काढावा लागेल जो चमकेल आणि चमकवेल। दुर्वेश हा देखील खेळाडू पहिल्या मॅच मध्ये चमकलाय। दुर्वेश पहिला मॅच मध्ये दुसरा ओव्हर दुर्वेश घेऊन आला होता, तिथे त्याने 2 विकेट प्राप्त केल्या होत्या। या मॅच मध्ये कसा खेळ राहील, एका साइडला आपण पाहिलं तर विदिशा 11 सानपाडा संघ, तर दुसऱ्या साइडला यश मूर्ती ऐरोली कोळीवाडा संघ। 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 12 धावेची, 6-12। सुनील आता स्ट्राइकला आलाय, सुनील कशा पद्धतीने मॅच घेऊन जाईल। विकासला पण पाहतोय नॉन स्ट्राइकिंग, एंडला क्षेत्ररक्षण थोडंस सजवलंय। दुर्वेशला पण पहिला गोलंदाजीसाठी जरूर जबाबदारी दिली आहे, तर जगदीश दुसऱ्या साइडला चर्चा करून पुन्हा एकदा मिड विकेटला जातोय। 6-12 कुठेही जाऊ नका, ही मॅच रंगली। आता पहिला चेंडू टॅप फटका, धाव घेतली नाहीये, आता निर्धाव येतोय। आता 5-12 ही मॅच आणखीन सजली गेली आहे। सुनील वरती विश्वास आहे, संघाचा विश्वास त्याच्यावरती आहे, त्याचा मनगटावरती, मनगटाचा बॅटीवरती, बॅटीचा असेल का आता त्याच्यावरती, कारण की ही मॅच आता विश्वासावरती आहे। एका साइडला गोलंदाजावरती विश्वास ठेवला, तर दुसऱ्या साइडला सुनीलने स्वतःवरती विश्वास ठेवला। वड मॅच यार, 5-12 काय सिच्युएशन सजवलं जातंय। पाच चेंडू 12 दुर्वेश पहिला निर्धाव जरूर आला। पहा यावी मात्र आडवा बॅटने एक धाव मात्र जरूर घेतला, अभिज वेगाने जातोय, चेंडू फेकला, इथे मात्र जरूर धोक्याची ही चुकी झाली आहे, ही चुकी झाली आहे। इथे बॅटर आपण पाहिलं तर माघारी जातोय विकास आणि सुनील आता नॉन स्ट्राइकिंगला असेल, म्हणजे फ्रेश बॅट्समन येईल स्ट्राइकिंगला, नवीन बॅटर येईल स्ट्राइकिंगला आणि समीकरण आता मात्र समोर आहे।
चार चेंडू 11 एक क्रिकेट है बनली है मैच आणि माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही आणि आता तसाच बदलतोय। चार चेंडू 11 धावेची गरज। कुठे होती मैच, कुठे आणली मैच आणि होत्याचं नव्हतं। होण्यासाठी या मैच मध्ये वेळ लागणार नाही कारण की वेळेवरती या विकेट आली आहे। सुनील कशा पद्धतीने स्वतःच्या बाटीचा आणि स्वतःच्या स्ट्राइकचा उपयोग करतोय। नवीन बॅटर आपण पाहिलं तर सध्या मैदानामध्ये जरूर आला। आकाश बनसोडे आता आकाशला मात्र आकाशी झेप घ्यावी लागेल आणि ही झेप मात्र घेत असताना पंखांमध्ये दम हवा आहे। काय असेल मॅचचं चित्र? पायावी फटका देखील फसला जातोय की काय? नाही, नो मॅन्स लँड मध्ये वन बाउंड। चेंडू आहे अग्नि क्षेत्राशी अडवण्याचा प्रयत्न निघून चाललाय। गोल्डन चौकार येतोय। कहाणी में ट्विस्ट। मॅच ने घेतला यू टर्न। आता तीन चेंडू 7 धावेची गरज। तीन चेंडू 7 धावा। एका साइडला सुनीलने मात्र पाठीवरती थाप दिले आकाशच्या। आकाश ने पहिला चेंडूवरती मात्र ब्लास्ट केला। क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आहे। तर दुसऱ्या साइडला कशा पद्धतीने मॅच घेऊन येईल गोलंदाज दुर्वेश? संकटमोचक धावून आला आकाश। सुनीलचा थोडंस ओझ कमी केलंय आकाशने। तीन चेंडू 7 ची गरज। एक चेंडू महत्त्वाचा आहे। एखादा निर्धाव येतोय मॅच पुन्हा एकदा तापते, बनते मॅच पुन्हा एकदा, रंगते मॅच पुन्हा एकदा आणि घडू देखील शकते। 3-7 सज्ज झालंय मैदान पुन्हा एकदा। दुसऱ्या साइडला जगदीश सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवतोय। दुर्वेश निघाला 3-7। ओ एक मोठा फटका यावेळी आकाशने आकाश दाखवलंय। विजलो जरी मी हा माझा अंत नाहीये आणि शांत बसायला मी काय संत नाहीये। आकाशने दाखवलंय काय फटका खेळलाय पहा। मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साउंड, हाय एंड होल्ड इज षटकार। व्हाट अ बॅटिंग यार। आता दोन चेंडू एक पहा। मॅच अजून संपली नाहीये। एखादा निर्धाव जातो तर मॅच आणखीन बनली जाऊ शकते। प्रेशर आहे मॅच वरती, दडपण आहे या मॅच वरती।